ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश सह्याद्री कारवा मध्ये आपलं स्वागत करतो. प्रेक्षक हो सह्याद्री कारवा मध्ये आपण जाणून घेत आहोत काही महान अवलिया कलाकारांविषयी. एक व्यक्ती दाढी करीत होता आणि दाढी करता करता आम्हाला एक सुंदर आवाज भेटला. असा महान आवाज ज्या आवाजाची जादू आजही आमच्या मनावर अधिराज्य करीत आहे. काय आहे संपूर्ण कथा, चला मी सांगतो. झालं काय, एक महोदय दुकानात गेले आणि एका तरुण मुलाला म्हणाले, अरे माझी दाढी कर. तो मुलगा आला आणि दाढी करू लागला. आणि हा काळ तो होता जेव्हा देशाची फाळणी नव्हती झाली, स्वातंत्र्य नव्हतं मिळालं, विभाजन देखील नव्हतं झालं. त्या काळात एकच रेडिओ स्टेशन होते आणि ते म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, तेही सरकारी. मोठे मोठे कलाकार तिथे जाऊन आपलं सादरीकरण करायचे आणि हा खूप मोठा मान होता की तेथे आपली कला सादरीकरण करायला संधी मिळतं. आता त्या दुकानाच्या बाहेरून एक कलाकार महोदय चालले होते. आत हा तरुण मुलगा दाढी करत होता. हे महोदय पुढे पुढे निघाले, दुकानाच्या पुढे गेले आणि पुढे जात असताना मागे वळून हे महोदय पुन्हा मागे आले. या विचारात की अरे यार, हे रेडिओवर गाणं कोण गात आहे. तो आवाज ऐकून ते दुकानात येतात आणि पाहतात की तो तरुण जो गिराईकाशी दाढी करतोय तोच गाणं गातोय, गाणं गुणगुणतोय. तेव्हा ते कलाकार महोदय त्या मुलाला विचारतात की बाळा, हे गाणं कुठं शिकलास. तो म्हणतो की थोडं थोडं शिकलोय, थोडं थोडं गातो, मला छंद आहे गाण्याचा. बाकी तुम्ही पाहतच आहात, हे माझं काम आहे दाढी करण्याचं. ते महोदय त्या मुलाला म्हणाले, हा काम तर तुझं आहेच रे, पण तुझ्या आवाजात काहीतरी जादू आहे यार. मी ऑल इंडिया रेडिओमध्ये असतो आणि आम्हाला आनंद वाटतो की नवीन कलाकारांनी यावं. तू एक काम कर, जाऊन ये आणि ऑडिशन देऊन ये. जर तू पास झालास तर एक चांगली गोष्ट आहे. हा मुलगा म्हणाला, चला संधी मिळाली, ऑडिशन तर देऊन येऊ, काहीतरी गाण्याची संधी तरी मिळेल. हा तरुण मुलगा गेला ऑल इंडिया रेडिओला. तिथे जाऊन त्याने ऑडिशन दिलं, पासही झाला, तिथे परफॉर्मन्स पण केला. मग याच्या आवाजाचा जलवा सगळ्यांना दिसून आला. तेव्हा तो मुलगा म्हणाला की मी आता सगळं सोडून देऊन फक्त आणि फक्त माझ्या गायकीवर ध्यान देईन. आई वडिलांकडून परवानगी घेतली आणि मुंबईला आला. आणि तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की हा मुलगा जो लोकांची दाढी करायचा आणि फक्त गाणी गुणगुणायचा. आणि मट्टू साहेब जे ऑल इंडिया रेडिओचे होते, त्यांनी ह्या मुलाचा आवाज ओळखून त्याला इथपर्यंत आणलं. हा आवाज इतका मोठा आवाज बनेल त्यांनीही कधीच विचार केला नव्हता. हा हा, थोडा अंदाज तुम्हाला याला असेल की कोण बनला हा मुलगा. दुसरा तिसरा कोणी नव्हे, एक अजरामर गायक मोहम्मद रफी साहेब. प्रेक्षक हो, आज आपण जाणून घेतलं एका महान अवलिया कलाकाराविषयी. पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊयात एका अशाच महान कलाकाराविषयी. तोपर्यंत पाहत रहा सह्याद्री कारवा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.